नमस्कार, मी संदीप सावंके, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी हडपीड येते, हडपीड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मठामध्ये या ठिकाणी उत्सव चालू आहे, म्हणजे त्यांचा मठाचा तृतीय वर्धापन दिन चालू आहे. तर आता आपण त्या या ठिकाणी कशा प्रकारे तो साजरा होतो ते पाहूया. मी आता हडपीड येतेच आहे आणि आपला देवगड मार्ग, नांदगाव देवगड मार्गावरती हडपीड येते हा स्वामी समर्थांचा मठ आहे. आणि आज तिसरा वर्धापन दिन साजरा होतो या ठिकाणी. आज दुसरा दिवस आहे वर्धापन दिनाचा, म्हणजे काल होता. खूप सारे कार्यक्रम काल झाले आणि हे बघा, अशा प्रकारे खूप साऱ्या कार्यक्रमांचं आयोजन होतं काल. आणि आज आहे दुसरा दिवस, म्हणजे सोमवार 4 एप्रिल. आणि आज आहे रुद्राभिषेक आणि इतर कार्यक्रम चालू आहेत. आणि सुंदर अशी सजावट केली आहे या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी. मस्त देखावा केलाय ते दत्तगुरु आणि स्वामींचा इथे. आता आपण सर्वप्रथम स्वामींचे दर्शन घेऊया. आणि खूप सारे भाविक लोक येत आहेत या कार्यक्रमानिमित्त. खरोखर सुंदर अशी मठाची इमारत आहे, म्हणजे मंदिर आहे, सुंदर बनवलंय. तर आता आपण बाहेर जाऊन पाहूया कशा प्रकारे आयोजन होतं ते. आणि या ठिकाणी बघा, असं मोठं सभा मंडप बनवलं होतं, कारण रात्री डबल बारीचा कार्यक्रम होता. इकडे महाभोजनाचा, म्हणजे महाप्रसादचा कार्यक्रम सुद्धा होता. खूप लोक आली होती काल. आज दुसरा दिवस आहे. असा भव्य दिव्य सभा मंडप उभारला आहे या ठिकाणी. सुंदर या ठिकाणी होमहवनाचं यज्ञकुंड आहे. या ठिकाणी
आणि ही आता आपण बघतो ती पूर्वीची वास्तू आहे, म्हणजे हा पूर्वीचा मठ आहे. त्यानंतर हे मंदिर मोठं मंदिर बनवलं त्यांनी सुंदर. तर अशा प्रकारे या ठिकाणी उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, आणि स्वामींचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा. तर तूर्तास धन्यवाद.